शहर पुणे। हे शहर मोठ्या नद्यांच्या तीरावर वसलेले आहे। हे शहर चहुबाजूंनी पर्वत आणि टेकड्या यांनी वेढलेले आहे। याच परिस्थितीचा अभ्यास करून श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी 1749 ते 1757 या कालावधीत शहरानजीक दोन तलाव बांधले। कात्रज तलावापासून शनिवार वाड्यापर्यंत एका बंदिस्त पाइपलाईनने पाणी आणण्यात आले। कात्रजचे पाणी पुणे शहरासाठी वरदान ठरले। पुणे शहराचा नेत्रदीपक विकास झाला। पुणे शहराची लोकवस्ती वाढत गेली आणि वाढत्या लोकसंख्येला पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पुण्याजवळ सर्वप्रथम खडक वाचला आणि मग त्यानंतर पानशेतचे धरण बांधण्यात आले। 1962 साली पानशेत धरणाचे बांधकाम पूर्ण होणं अपेक्षित होतं, पण त्यापूर्वीच बाळाजीने 1961 पानशेत धरणाबाबत एक दुर्घटना घडली। या दुर्घटनेमुळे पुणे शहराचं खूप नुकसान झालं। पुढचे काही दिवस पुणेकरांना पाणी मिळणं सुद्धा कठीण होतं। या परिस्थितीत पुणेकरांना आधार होता तो फक्त विहिरींचाच। शाश्वत विकास ध्येय क्रमांक 6.6 नुसार 2020 पर्यंत पर्वत, जंगले, पाणथळ प्रदेश, नद्या, जलचर आणि तलाव यांसह पाण्याच्या परिसंस्थांचे संरक्षण व पुनर्संचयित करणे अपेक्षित आहे। तसेच शाश्वत विकास ध्येय क्रमांक 6b नुसार पाणी आणि स्वच्छता व्यवस्थापन सुधारण्यासाठी स्थानिक समुदायांच्या सहभागास समर्थन व बळकटी देण्याचे काम करणे गरजेचे आहे। त्याचबरोबर शाश्वत विकास ध्येय क्रमांक 11.4 जगातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचे संरक्षण करण्यासाठी तसेच त्याच्या प्रयत्नांना बळकटी देण्याबाबत सूचित करते। ही सर्व ध्येय साध्य करण्यासाठी काय करता येईल बरं याचा विचार करून अहिल्यादेवी प्रशालेने एक मोहीम हाती घेतली। या मोहिमेत पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या विहिरींचे GPS एसेन्शियल्स, एपिकल एक्स 5, गुगल अर्थ आणि QGIS या टूल्सद्वारे मॅपिंग करण्यात आले। यात एकूण 250 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला। यासाठी स्थानिक नागरिकांचीही मदत घेण्यात आली। हॅलो, आय एम स्नेहा। आवर एन्सेस्टर्स हॅड परचेस्ड दिस पीस ऑफ लँड इन द इयर 1931। एज अ बेसिक रिक्वायरमेंट ऑफ वॉटर, आवर एन्सेस्टर्स कन्सल्टेड स्पेशलिस्ट एंड डग दिस वेल व्हिच हॅड प्लेंटी ऑफ वॉटर। इन 1990 वी रिकन्स्ट्रक्टेड द बिल्डिंग बट रिटेन दिस सोर्स ऑफ वॉटर वेल as it is. In spite of disturbed water supply from local authorities, we enjoy and use this well water for drinking. सर्व विहिरी 80 ते 200 वर्ष जुनी आहेत। जवळच असणारे मोठ्या नदीचे पात्र व भूअंतर्गत पाण्याचे झरे यामुळे या विहिरींमध्ये जलसाठा उपलब्ध आहे। बहुतेक विहिरी शनिवार पेठ, नारायण पेठ व सदाशिव पेठ या रहिवासी भागांमध्ये असून इथल्या विहिरींचे पाणी पिण्यासाठी व घरकामासाठी वापरले जात आहे। सार्वजनिक विहिरींचा उपयोग व्यावसायिक बाबींसाठी होतो आहे। सोसायट्यांमधील विहिरींचे संवर्धन पर्याय जलस्रोत म्हणून व्यवस्थितरित्या होते आहे। त्यासाठी विहिरींभोवती संरक्षक पठडे बांधणे, तऱ्याचे कुंपण बसवणे व विहिरींवर झाकणे बसवणे इत्यादी उपायांचा अवलंब केला जात आहे। सार्वजनिक विहिरींपैकी शनिवार वाड्यातील विहिरींचे संवर्धन पुरातत्व विभागामार्फत होते आहे, पण इतर काही विहिरींच्या संवर्धनाबाबत मात्र उदासीनता आढळून आली। तुरळक विहिरी पूर्णपणे कोरड्या झाल्या असून वाढत्या सिमेंटीकरणामुळे इतरही काही विहिरींच्या पाणी पातळीत मागील काही वर्षांपासून घट होताना दिसत आहे। While doing this project, the information how to conserve the water resources and expected changes in our lifestyle for sustainable living was given to the student. It is necessary carry the public awareness program for rainwater harvesting and encourage people for their active participation in cleanliness drive. All these things will definitely help to achieve the SDG goals. Thank you.